अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. या आदेशानुसार संबंधित कालावधीत वाद्य वाजवणं, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यांसारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा जशाचं तसं ऐकवणारे उपकरण, संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असं कृत्य करणं, भाषण करणं, हावभाव करणं किंवा तशी चित्र, चिन्ह, इतर वस्तू तयार करणं, त्यांचा प्रचार प्रसार करणं, याचबरोबर सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोठे तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगणं, दगड किंवा इतर क्षेपणास्त्र सोडण्याशी किंवा फेकायची उपकरणं, साधनं जवळ बाळगणं, जमा करणं, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणं, कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ जवळ बाळगणं, तयार करणं, याचबरोबर जाहीरपणे घोषणा देणं, गाणी म्हणणं आदींना मनाई करण्यात आली आहे. तर शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणं आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका आदी कार्यक्रम सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही असं नमूद करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.